हॅलो, नमस्कार. मी सोनाली, स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये. सगळ्या माझ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं मनापासून स्वागत आहे. आणि हो, 1.5 ला एक व्हिडिओ आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये यातली अर्धवट जी रेसिपी आहे ती त्या व्हिडिओमध्ये आहे. मी कम्युनिटी पण टाकलेली आणि व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे, कारण व्हिडिओ मोठा होत होता आणि माझ्या ताईंना तो पाहायला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून त्यातलं थोडंसं जे होतं ते मी इथं शेअर करत आहे. तर आपला व्हिडिओ तोच कंटिन्युअली झालेला. सागरकडून वगैरे मी आलेली होते. त्याच्यानंतर ना जाताना, जसं की तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की चिंच वगैरे मी शिजवून ठेवून गेलेली, तोपर्यंत ती थंड झालेली बऱ्यापैकी. मी एवढं सगळं तुम्हाला डिटेल्समध्ये सांगत आहे, कारण तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, म्हणजे आता जो 1.5 ला आलेला होता तो. आणि नवीन कुठली ताई असेल, ती महिला पहिल्यांदा पाहत असेल आणि त्यांना जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करावं. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका तर घंटी दाबून ऑल ऑप्शन प्रेस करा. तर आता इथं चिंचेची जी काही चटणी होती, ती चिंच गुळाची, ती मी तुम्हाला इथं शेअर करत आहे. तर त्यासाठी काय केलेलं, हे चिंच सुरुवातीला मी शिजवून घेतलेली होती अगदी 10 ते 15 मिनिट, आणि त्याच्यानंतर चाळणीतून अशा प्रकारे आपल्याला गाळून घ्यायचे, म्हणजे मिक्सरला फिरवून. तर आता हे जे होतं एकदम बारीक पेस्ट झालेली होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे चाळण जी पाहिजे ती अशा पद्धतीची पाहिजे, आणि ही जी होती ती पिठाची चाळण, त्यांना अजिबात पडेना झालं तर खाली, म्हणून मी दुसरी चाळण घेतलेली आहे ही आपली. आणि या चाळणीने मग आता पूर्णपणे गाळून घेतलेलं आहे. तर वरच्या साईडला बघा, अशा प्रकारे त्यातले केसर वगैरे किंवा इतर छोटे मोठे जे दाणे असतात ना ते पूर्णपणे निघतात. अगदी प्युअर, अशी म्हणताना प्युरी टाईप आपल्याला चिंचेचा कोळ मिळतो. आता कढई ठेवलेलं आहे, तेल टाकलेलं आहे, आणि आता यामध्ये जिऱ्याची फोडणी द्यायची आहे आपल्याला. जिऱ्याची फोडणी दिल्या लगेच आपल्याला घालायचं आहे यामध्ये हिंग. तर ही जर चटणी तुम्ही बनवून ठेवली तर तुम्ही इतर कुठल्याही भाजीला, पदार्थाला सुद्धा वापरू शकता. मी त्या पण रेसिपी ज्या आहेत त्या रोजच्या ह्याच्यामध्ये शेअर करत जाईन आणि सांगेन मी कशा कशात वापरते ही. अगदी डेली कुठलेही असू दे, डाळ असू दे, वरण असू दे, कशामध्ये सुद्धा तुम्ही चवीला थोडंसं वापरू शकता. आणि स्पेशली एक असं म्हणजे चॅट वगैरे केलं तर त्यामध्ये सुद्धा होतं. बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरात आपलं बनवलेलं हेल्दी असतं, कमी खर्चात होतं आणि वेळेचं पण एवढं काही हे लागत नाही, आपण इतर कामं करता करता करू शकतो. चिंचेचा कोळ टाकलेला आहे, थोडंसं हलवून घेतलेलं आहे, आणि आज यामध्ये आता गूळ घालायचा आहे. आज थोडीशी स्लो रेसिपी शेअर करत आहे जेणेकरून माझ्या ताईंना ते क्लिअरली समजून येईल, कारण 2 चटण्या वडे आहेत म्हणून. आता बरोबर सांगते मी, 50 ग्रॅम गूळ असेल तर 50 ग्रॅम तुम्हाला चिंच घ्यायची आहे. दोन्हीचं प्रमाण जे आहे ते सेमच ठेवायचं आहे, कमी जास्त ठेवायचं नाही. याने टेस्ट जी येते ना ते मार्केटमध्ये जसं मिळतं तशा प्रकारे येते. तर गूळ मिक्स केल्यानंतर चांगल्या प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे, थोडंसं शिजू द्यायचं आहे. आपण ऑलरेडी आधी सगळं शिजवून घेतलेलं आहे आणि गूळ ज्यावेळेला घालतो ना तर त्यावेळेला जास्त वेळ पण ठेवू नका, अन्यथा तो गूळ जो आहे तो पाक बनेल. त्यामुळे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर यामध्ये ठरलेलं सगळं घालायचं आहे आपल्याला. जसं की मी सुरुवातीला आता काय काय पदार्थ घालत आहे त्यासाठी तुम्हाला म्हटलं, थोडंसं स्लोमध्ये जर शेअर केलं तर तुम्हालाही समजून येतं की मी कुठले कुठले मसाले वापरलेले आहेत. तर आता मी यामध्ये घातलेले हे बडीशेप पावडर, तुम्ही पाहिलं, पावडर करून घालायची आहे. आणि हो, या जागी सुंठ पावडर जर असेल तर ती सुद्धा घालू शकता, पण कमी प्रमाणात घाला. लाल तिखट घातलेलं आहे, अगदी किंचितसं लाल तिखट घातलेलं आहे. थोडंसं जी धण्याची पावडर असते ती घातलेली आहे आणि थोडीशी मी घातलेली आहे साखर. तुम्ही पाहिलं असेल हिंग पण मी घातलेलं आहे आणि चवीनुसार घातलेलं आहे मीठ. बस हे सगळे पदार्थ व्यवस्थित असे हलवायचे आहेत आणि या चवीला गॅस बंद करायचा आहे. किती पातळ पाहिजे, घट्ट पाहिजे त्यानुसार ठेवा. माझी थोडीशी घट्ट झालेली आहे, कारण ज्यावेळेला थंड होते ना तर त्यावेळेला ती जी चटणी असते ना ती थोडीशी घट्ट होते, त्यामुळे होता होईल तेवढं पातळच ठेवा. आणि आता बनवायची हिरवी चटणी. तर त्याच्यासाठी काय केलेलं आहे, तर फुटाण्याची जी डाळ असते ना ती घेतलेली आहे. मी थोडीशी डाळ जास्त घेतलेली आहे चटणीमध्ये, एकदम असं झणझणीत लागू नये मुलांना म्हणून. 1 लिंबू घेतलेला आहे पिळून. बिया काढायचे आहेत आणि त्याचं पाणी जे आहे ते यामध्ये वापरायचं आहे. तर कोथिंबीर घेतलेलं आहे, मुठीनं 2 मुठी होईल एवढी कोथिंबीर आहे. कोथिंबीरच्या निम्मा घ्यायचा आहे आपल्याला पुदिना. पुदिन्याचं आणि त्याचं प्रमाण सेम ठेवायचं नाही, कमी ठेवायचं आहे. आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि बारीक शेव. बारीक शेव घालायचं, पाणी एकीकडे, मसाला बाकीचा एकीकडे असं राहत नाही, शेवने एक टेक्स्चर येतं त्यामुळे. बस आता 1 लिंबू होता तो पिळून घातलेला आहे. किती खट्टा मिठा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकता. यामध्ये तुम्ही साखरही घालू शकता, पण ते गोड आहे त्यामुळे मी घातलेलं नाही. चिमूटभर हिंग घातलेलं आहे मी. आणि यामध्ये आता घालत आहे अखंड आपले जे जिरे असतात ना ते घालत आहे. आणि आता हिरवी मिरची जी आहे वापरायची आहे. मी नंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली. तुम्ही काय करा की लसूण पण इथे घाला, अखंड पेस्ट असेल तर पेस्ट वापरू शकता. चवीनुसार मीठ घातलेलं आहे,
हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. आता ना ही जर चटणी एकदम झणझणीत जर झाली तर पोटाला प्रॉब्लेम येऊ शकतो, लहान मुलं खातात, त्यामुळे मिरची निवडताना थोडीशी जपून निवडा, जेणेकरून भाजीला सॉरी चटणीला कलर पण हिरवा आला पाहिजे आणि जास्त तिखट पण नको, त्यामुळे मिरची ना एकदम थोडीशी सपक निवडा. तर आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. तोपर्यंत मी इथं एका ह्याच्यात काढलेलं आहे दही. दही 2 पॅकेट आणलेलं आहे, कारण दहीवडे आहेत त्यामुळे दह्याचा वापर आपल्याला जास्त करावा लागणार आहे. आणि आता दही जे आहे ते पूर्णपणे आपल्याला फेटून घ्यायचं आहे. तुम्ही मला म्हणाल, ताई संध्याकाळची वेळ आहे, तू दही खायला लागलेला आहे, तर हो दुपारीच ही रेसिपी करणार होते पण तो वेळ मिळाला नव्हता मला, त्यामुळे झालेला आहे. शक्यतो मी दही संध्याकाळचं वापरत नाही, पण आता ते होतं ते तर मी फेकून देऊ शकत नव्हते, डाळ ना ठेवू पण शकत नव्हते, त्यामुळे मला हे करावं लागलेलं आहे या टायमिंगला. तर आता काय केलेलं आहे, दही फेटून घ्यायचं आहे. फ्लपीपणा दह्याला याय म्हणजे आला पाहिजे, जेणेकरून आपण ज्या वेळेला तो भुरळतो ना आपल्या वड्यावरती तर छान असं सगळीकडे पसरलं पाहिजे. त्याचबरोबर आता आहे हे पीठ. जसं तुम्ही मगाच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की मी उडीद डाळ भिजत घातलेली होती, आणि त्यामध्ये पण सांगितलेलं की ही जी डाळ आहे ती घरची डाळ आहे, आणि घरची डाळ असल्यामुळे हिचे जे वडे आहेत ना थोडेसे कडक होतात. कारण सांगते, त्यामध्ये अखंड थोडे उडीद होते, थोडी फोलपाट होती, आणि विकची जी डाळ असते ना तिचे एकदम पांढरे शुभ्र असे आणि एकदम मुलायम सॉफ्ट असे वडे होतात. तर नेक्स्ट टाईमला तसे वडे मी तुम्हाला शेअर करेन. तर हे ना पीठ एवढं फेटायचं आहे का नाही की कलर पण चेंज झाला पाहिजे, एक फ्लपीपणा आला पाहिजे. आता कसं ओळखायचं, तर अशा प्रकारे पाणी घ्यायचं, पीठ जर वरच्यावर तरंगलं तर समजायचं की आपलं बॅटर परफेक्ट झालेलं आहे. तर माझं आता फिरवून सगळं झालेलं आहे. थोडं माझा हात दुखायला लागला ते फेटताना, ब्लेंडरच करते तरी हात दुखायला लागला, तर यांनी थोडस फेटून दिलंय. नोट्याची अवस्था पहा, ही अवस्था असे पदार्थ करायला गेल्यावर होतेच होते. तर चवीला खूप छान, बाहेर खाण्यापेक्षा घरात खाण्याची मजाच वेगळी आहे. कारण मी बाहेरचं काही आणलेलं नाही, मी चटणी रेसिपी तुम्हाला दाखवलेली आहे. दोन्ही पण म्हणजे इमलीची म्हणतो ना आपण, खट्टी मिठी प्लस हिरवी दही बल्ले या सगळं, त्याबरोबर आज कोल्ड कॉफी, आज खूप साऱ्या रेसिपी तुम्हाला शेअर झालेल्या आहेत. तर आता थोडंसं मी किचन उरकून घेतलेलं आहे, कारण अशा प्रकारे शेवटला ज्या वेळेला मी वडे वगैरे करते तर गरम गरम हाय असं काढून मी सगळ्यांनी वाढत असते, एक सवय लागलेली आहे ती. तुम्ही म्हणता ना की सोनाली तू स्वतः पण सगळ्यांबरोबर जेवत जा वगैरे, तर तसं काही नसतं माझ्यासाठी, ते थांबलेले असतात. पण कसं असतं, मुलं बघा असं काही पदार्थ केलं की थांबतच नाही आहेत, आणि मग मला असं वाटतं की ते त्यांना लवकर देऊन रिकामं झालेलं बरं, काय पुढं खाल्लं मागं खाल्लं. पण सगळ्यांनी बसून जेवलेलं छान असतं, कधी कधी जेवतो पण अशा पद्धतीने रेसिपी असतात ना थोडंसं पुढं मागं होतं. तर आता तव्यामध्ये सुरुवातीला मी पाहिजे तसे थोडंसं सोडत आहे, कारण मला बघायचं आहे की माझं पीठ जे आहे ते घट्ट आहे का पातळ आहे, त्याच्यानुसार मग पुढं आपण ठरवायचं. तर मी थोडंसं सोडलेलं आहे, आणि यामध्येच आता थोडासा स्पायसीदार वडा लागावा यासाठी ती जी चटणी होती ना हिरवी चटणी, अगदी 2 चमचे मी त्या पिठात घातलेली आहे. तुम्ही नुसती हिरवी चटणी आणि आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकता, नसेल तर नुसतं मीठ टाकून आहे ना तुमच्या हिशोबानं तुम्ही करू शकता. तर सुरुवातीचे जे वडे होते ना ते थोडेसे मला वाकडे तिकडे वाटले. जर तुम्हाला असं वाटलं की तुमचा जर वडा व्यवस्थित येत नाही, वाकडा तिकडा होतो, तर नॉर्मली सांगते मी त्यामध्ये तांदळाचं पीठ असतं ना मिक्स करायचं. पण एक सांगते, त्यानं काय होतं की एकदम जास्त कुरकुरीत वडे होतात, ते मेदू वड्याला चांगलं. पण जर तुम्हाला हा वडा करायचा असेल तर सॉफ्ट होणं गरजेचं असतं. पण घरची डाळ आणि तुम्हाला जसं सांगितलं तशी प्युअर डाळ नव्हती, त्यामुळे वडे हे असेच होतात. सुरुवातीला मी पाण्यामध्ये न वडे टाकता आहे असंच वड्यावरती सगळं टाकलेलं आहे, कारण किट्टो आणि आर्यनला ना ते पाण्यातले वडे आवडत नाही आहेत, पानसट लागतं म्हणतात. आम्हाला कुरकुरीत पाहिजे, त्यांना कायम कुरकुरीत कुरकुरीतच करत बसतात, कारण कुठलंही असू दे त्यांना कुरकुरीत म्हणलं की खूप छान आवडतं. आणि हे यांच्यासाठी बघा अशा प्रकारे वडं काढायचे आहेत. कोमट पाणी, ना थंड ना गरम, एकदम कोमट पाण्यामध्ये वडे टाकायचे आहेत, पिळून घ्यायचे आहेत, होता होईल तेवढं त्यातलं पाणी काढायचं आहे. मग त्याच्यावरती दही घालायचं आहे, दही थोडंसं जास्त घाला आणि आंबट दही घेऊ नका. त्याच्यावरती चिंच गुळाची जी चटणी आहे ती घालायची आहे, त्याच्यावरती हिरवी चटणी घालायची आहे, थोडंसं लाल बुक आपली आहे, कश्मीरी लाल मिरची पावडर, शेव घालायचे आहे. बस आपलं चॅट तयार आहे. आहेत माझे वडे इकडच्या साईडला सुरू केलेला आहे खायला. कसं झालेलं आहे? जबरदस्त, छान झालेलं आहे. तर आता सगळी मजा घ्यायला लागलेली आहेत. मी खाते, वाजलेले आहेत 10:30. आला अचानक वाकून बघितला आणि गेला. तर झालेलं आहे सगळं जेवण खाणं. टायमिंग दाखवते पहिला तुम्हाला, 11:30 वाजलेले आहेत.
आता म्हटलं व्हिडिओचा एंड करूया. माझ्या गोड ताईंना सांगावं की मी आता बाय करणार आहे. अडगूला आमच्या बिचाऱ्या बाय करूया. अडगू बाय मावशीने म्हणण्या आधी बोल ना रे मावश्या. मावशी किती प्रेम करतात तुला बाळा, किती प्रेम करतात आरूला. आरू वाळले क्यूट आहे, आरू मला खूप आवडतो. काय म्हणायचं, आय लव्ह यू मावशीने एवढं प्रेम करता. हा मला असंच प्रेम करा, मला असंच प्रेम करा. मी नशीबवान आहे, मी नशीबवान आहे. मला एवढ्या मावश्या मिळाल्या, एवढ्या मावश्या मिळाल्या. आय लव्ह यू मावशानू, आय लव्ह यू मावशानू. तुम्हाला तुला आनंद असं मनापासून आनंद वाटतो, कुठनं वाटतो? मनापासून. मनापासून म्हणजे कसा वाटतो सांग ना, कस कुठनं वाटतो, कुठं छान वाटतो तुला मावश्या प्रेम केल्यावर? मावश्याने कुठनं छान वाटत म्हणजे इथनं छान वाटत का इथनं छान वाटत? तर असो किट्टो मॅडम कॅमेऱ्या पुढे यायचं नावच काढत नाही. तिला ना रप टप राहायची सवय असते, त्यामुळं ती म्हणते नको माझा अवतार ठीक नाही, नको माझा अवतार ठीक नाही, नको. कारण तिला सतत सतत असं म्हणजे फ्रेश व्हायची वगैरे सवय नाही आहे, म्हणजे असं आवराव चकाचक मध्ये असावं असं नाही आहे. सगळ्या माझ्या गोड ताईंना मैत्रिणींना शुभरात्री. बाय मावशांनो, आय लव्ह यू, आय लव्ह यू मावशी.